नमस्कार, वृषालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग व चटकदार अशी आळूची भाजी। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य बघूया। यासाठी मी इथे घेतले आहे आळूची पानं, स्वच्छ धुवून घेतली आहे व या पद्धतीचे देठ असणारी शक्यतो आळू आणावी व असे तिला काट असतात। हे देठ कट करून आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायचे आहे। इथे मी आळूची पानं बारीक चिरून घेतली आहे व देठ देखील सोलून बारीक चिरून घेतली आहे। चिंच भिजत घातली आहे। सुकं खोबरं, हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे हे देखील अर्धा ते एक तास भिजत घातले आहे। इथे घेतले आहे हरभरा डाळीचे पीठ, आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरची। इथे घेतले आहे जिरे मोहरी, हिंग, मेथ्या, गोडा मसाला, लाल तिखट, हळद व चवीनुसार मीठ, गूळ व कढीपत्ता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी कुकरमध्ये तेल गरम करून घेतले आहे। आता यात घालून घेणार आहे आळूची पानं व देठ। हे आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। एखाद मिनिटभर आता आपण हे परतून घेऊया, यामुळे भाजी छान मऊ शिजते। आता ही छान परतली गेली आहे। यात आता आपण शिजण्यासाठी एक ते दीड वाटी पाणी घालून घेऊया। मग कुकरचे झाकण लावून याला तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया। आता हा कुकर देखील थंड झाला आहे, तर तुम्ही बघू शकता आपली भाजी ही खूप व्यवस्थित शिजली आहे। ही मी रवीने थोडी एकजीव करून घेणार आहे। पहिला आता आपण घोटून घेऊया। काही पानं जर मोठी शिल्लक राहिली असेल तर थोडी मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी हलकेच मिक्सरला फिरवून घेऊ शकता। या पद्धतीने थोडंसं मिक्सरमध्ये घालून आपण याला फिरवून घेऊया। जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे, तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी थोडंसं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। यामुळे भाजी मिळून यायला मदत होते। तुम्हाला आवडत असेल तर अशीच ठेवली तरी चालेल। आता यात घालणार आहे लाल तिखट, गोडा मसाला, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण जी चिंच भिजत घातली होती त्याचे पाणी यात घालून घेऊया। मी यात घालणार आहे डाळीचे पीठ व आता हे रवीने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, त्यामुळे पिठाच्या गुठळ्या भाजीत राहणार नाहीत। आता आपण फोडणीची तयारी करूया। यासाठी मी कढईत घेतले आहे तेल। तेल व्यवस्थित गरम झाले की यात घालूया जिरे मोहरी। जिरे मोहरी छान तडतडायला लागली की यात घालणार आहे मेथ्या। मेथ्यांमुळे भाजीला स्वाद खूप छान येतो। आता यात घालणार आहे आलं लसूण पेस्ट, परंतु मी ही खूप पेस्ट केलेली नाही आहे, थोडीशी ठेचून घेतली आहे, यामुळे स्वाद जास्त छान येतो। आता यात घालूया हिरवी मिरची व कढीपत्ता। हे आता आपण परतून घेऊया। आता यात घालून घेणार आहे सुक्या खोबऱ्याचे काप, शेंगदाणे व हरभऱ्याची डाळ जे आपण सर्व भिजत घातले होते ते आता छान भिजले आहे। हे आपण मिनिटभर परतून घेऊया। यानंतर यात घालूया हिंग,
हळद हे व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण गोटून घेतलेली भाजी यात घालून घ्यायची आहे. वा काय मस्त फोडणी बसली आहे, तेव्हा आपली भाजी नक्कीच खूप खमंग होणार आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यात घालणार आहे चवीनुसार मीठ. आता यात गुळ घालून घेऊया. गुळ देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यात घालूया पाणी, कारण डाळीचे पीठ असल्यामुळे भाजी नंतर थोडी घट्ट होते. आता याला छान उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा रंगही किती छान आला आहे. मस्त उकळी आली आहे भाजीला. मला यात थोडासा गुळ कमी वाटला म्हणून मी अजून घातला आहे, कारण गोड आंबट ही चटकदार भाजी जास्त छान लागते. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपली ही भाजी तयार झाली आहे. मी आता ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. व आता आपण याला मस्त खमंग असा तडका देऊया. यासाठी कढईत घेतले आहे तेल. तेल गरम झाले की यात घालूया मोहरी. मोहरी छान तडतडायला लागली की यात घालून घेऊया जिरे. आता यात घालणार आहे लाल सुक्या मिरच्या. हे आपण थोडंसं परतून घेऊया. छान परतून झाल्या की ही मस्त खमंग फोडणी या भाजीवर घालून घेऊया. यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते. तर तयार आहे आपली आळूची पातळ भाजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून कळवा. व रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक व शेअर जरूर करा. अशाच छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.